शनिवारी भिवंडीहून आलेल्या दोन युवकांचा नगर परिषदेच्या तलाव परिसरामध्ये इगतपुरीत सकाळी दहाच्या सुमारास बुडून मृत्यू झाला त्यांना वाचवण्यासाठी तलावात उडी मारणाऱ्या मामासाहेब यावेळी मृत्यू झाला आहे तलावाच्या काठावर सेल्फी काढणं दोन भावांच्या जीवावर बेतलं असून रमीज अब्दुल कादीर शेख वयवर्ष छत्तीस आणि नदीम अब्दुल कादीर शेख वय वर्ष चौतीस हे दोघेही भिवंडी येथील राहणारे असून इगतपुरीच्या शहानवाज कादीर शेख हे एकेचाळीस वर्षीय इगतपुरी येथील आपल्या मामाकडे नातेवाईकांसह पाहुण्यासाठी आले होते सकाळी नऊच्या दरम्यान सर्वांबरोबरच भाचे नगर परिषद तलाव परिसरामध्ये फिरण्यासाठी आले तलावाच्या कडेला उभं राहून सेल्फी काढत असतानाच त्यांचा तोल जाऊन ते पाण्यात पडले दोघा भाच्यांना वाचवण्यासाठी मामा शाहनवाज यांनी पाण्यात उडी घेतली परंतु तिघेही बुडाले असून नातेवाईकांनी आरडाओरडा केल्यावर परिसरातील काही युवकांनी तलावात तात्काळ उड्या मारत तिघांना बाहेर काढलं नगर परिषदेचे कर्मचारी आणि काही युवकांनी फोन करून रुग्णवाहिकेला बोलावलं तिघांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणलं परंतु उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिघांना मृत घोषित केलं आहे वैदन्यूजसाठी प्रतिनिधी सतीश पुरोहित इगतपुरी